शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये डीप डिप्रेशन अजूनही छत्तीसगड झारखंडवर प्रभावी असून हलकासा त्याचा प्रभाव पूर्व विदर्भामध्ये पडतो आहे. आता त्याचा प्रभाव आज मध्य प्रदेशकडे सरकेल असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ट्रॅकनुसार झारखंडकडून ते आता उत्तर छत्तीसगडवरून मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. जे अरबी समुद्रातून बाष्प खेचलं जातं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाच्या वातावरणाचा प्रभाव निर्माण होतो आहे. आज 17 तारखेला विदर्भामध्ये विरळ पावसाची शक्यता GFS मॉडेलने व्यक्त केली आहे. 18 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे. कारण जसं हे डिप्रेशन पुढे सरकेल तसं अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले जातील आणि त्याचा प्रभाव हा उत्तर महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे. या डिप्रेशनचा प्रभाव 19 तारखेपासून कमी होईल, परंतु त्याच क्षणी महाराष्ट्रात विरळ पावसाला सुरुवात होईल. या पावसाचं प्रमाण साधारण 20 तारखेपासून वाढायला सुरुवात होईल. मराठवाड्यात त्याचा सुरुवातीला प्रभाव जाणवायला सुरुवात होणार आहे. खूप मोठं पावसाळी क्षेत्र 21 तारखेला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं तयार व्हायला सुरुवात होणार आहे. आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या काही भागात 23 तारखेलाही पावसाचा जोर राहणार आहे. इतरत्रही विरळ पाऊस राहील. 24 तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होईल. हे वातावरण 25 तारखेला अधिक प्रभावी बनण्याची शक्यता आहे. त्याची व्याप्ती वाढेल. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असं मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र GFS मॉडेलनुसार 26 तारखेपर्यंत महाराष्ट्रात प्रभावी राहणार आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार आज विदर्भात पावसाची शक्यता विरळ स्वरूपामध्ये आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उद्या ढगाळ वातावरण वाढेल. 18 तारखेला 19 तारखेपासूनही महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढेल. विरळ पावसाची देखील शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचं प्रमाण सुरू होऊ शकतं 20 तारखेला. महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू लागेल 21 तारखेपासून. स्कायमेटने हे प्रमाण थोडं हलकंसं 22 तारखेला कमी होताना दाखवले, परंतु विदर्भ मराठवाड्यावर त्याचा परिणाम राहील. 23 तारखेला त्याचा हलकासा प्रभाव कमी होतो आहे. मात्र विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा सानुकूल स्थिती राहील. पावसाचा मुख्य प्रभाव 24 तारखेपासून वाढायला सुरुवात होईल. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असा प्रभाव असेल. 25 तारखेपासून संपूर्ण दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ असं पावसाचं तर राहील. मध्य महाराष्ट्राच्याही दक्षिणी भागातून पावसाचा प्रभाव वाढणार आहे. स्कायमेटने मात्र 26 तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार असून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस महाराष्ट्रात असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. हे पावसाचं प्रमाण सातत्याने वाढत जाण्याची शक्यता 27 तारखेलाही आहे. 28 तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस कायम आहे. 29 तारखेला देखील त्याचं मोठं प्रमाण राहणार आहे. 30 तारखेला देखील मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस राहील. विदर्भातील पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल. मात्र आपण काल देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अगदी शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर, त्या दिवशी देखील आपल्याला संपूर्ण भारतामध्ये पावसाचं वातावरण दिसतं आहे, राजस्थानसहित. त्यामुळे परतीच्या पावसामध्ये खूप अडथळे यावर्षी राहणार आहेत. पावसाचं प्रमाण दीर्घकाळ महाराष्ट्रात राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये 1 ऑक्टोबरला देखील खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की एकदा 22-23 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल आणि दररोज दुपारपर्यंत ऊन तापेल आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल.
कारण हे संपूर्णपणे परतीच्या पावसाची लक्षणं आहेत. ECMWF AIFS मॉडेलनुसार डिप्रेशन हे उत्तर भारतात आणि मध्य प्रदेशमध्ये थोडा प्रभावी राहणार आहे, मात्र ते पुढे फार सरकेल असं दिसत नाही. ते जवळपास दिल्ली, पंजाब, हरियाणापर्यंत पोहोचेल असं दिसतंय. जसाचा प्रभाव संपेल तसा महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव सुरू होईल. कशा पद्धतीने अरबी समुद्रातून पावसाचं वातावरण 22-23 तारखेला महाराष्ट्रात पोहोचतंय, त्याची तीव्रता साधारण 24 तारखेपासून वाढेल. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह हा पाऊस असणार आहे. आपण या मॉडेलचा अंदाज बघण्याचं मुख्य कारण 24 तारखेला अरबी समुद्राच्या दिशेने केरळ ते जवळपास मुंबईपर्यंत जोरदार पावसाळी क्षेत्र कोकण किनारपट्टीला तयार होण्याची शक्यता आहे. एक ओरिसावर तर एक कोकण किनारपट्टीला मुंबईच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र राहणार आहे असा या ECMWF AIFS मॉडेलचा अंदाज आहे. आणि या दोन्ही कमी दाबांमुळे महाराष्ट्रात खूप पाऊस होणार आहे. 26-27 तारखेच्या दरम्यान हा पाऊस थोडा 27 तारखेला उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार. त्याच्यावेळेस एक आपण उत्तरेला WD सरकताना बघतो आहोत. आता WD जेव्हा तीव्र होतात तेव्हा हे एक प्रकारचं परतीचं पावसाचं लक्षण आहे. 28 तारखेला आपण बघतो WD प्रभावी होतोय, बर्फवृष्टी उत्तर भारतात सुरू होईल आणि त्या दिशेनेच वारे येणार आहेत, त्यामुळे थंडावा जाणवायला सुरुवात साधारण 28 तारखेपासूनच होऊ शकतो. WD प्रभाव तसा महाराष्ट्र राहणार नाही, परंतु 30 तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहील असं दिसतंय. 1 तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास तीव्र व्हायला सुरुवात होईल. जसं हे पावसाळी वातावरण संपेल तसं वादळी पावसाचं वातावरण समुद्रांमध्ये तयार होऊ शकतं. त्याचा भारतीय हवामानावर आणि महाराष्ट्रावर किती परिणाम होईल हे बघावं लागेल, कारण ऑक्टोबर तसा वादळी पावसाचा महिना आहे. या डिप्रेशनचं अस्तित्व 19 तारखेपर्यंत राहील असा सर्वच मॉडेल अंदाज देत आहेत आणि हे राजस्थानच्या दिशेने फार जाईल असं बाकी मॉडेल दाखवत नाही आहेत, तर हे दिल्ली, पंजाब, हरियाणाच्या दिशेने सरकेल असं दाखवत आहेत. थोडं उत्तरेला सरकेल आणि हे मॉडेल मात्र त्याचा प्रभाव जवळपास राजस्थानपर्यंत पोहोचेल असं दाखवत आहे. महाराष्ट्रात आणि भारतात वाऱ्यांची दिशा 22 तारखेला बदलते आहे. उत्तरेकडून वारे सुरू होतील, ईशान्येकडून पावसाचं वातावरण बदलेल, त्यामुळे एकूणच परतीच्या पावसाला 22 तारखेपासून अनुकूल स्थिती निर्माण होईल असं दिसते. नवीन कमी दाबाचा प्रभाव देखील 22-23 तारखेला पूर्व भारतात सुरू होतोय. राजस्थानपर्यंत साधारण 26-27 तारखेपर्यंत पावसाचं वातावरण राहत आहे, त्यामुळे या वातावरणाच्या प्रभावामुळे परतीच्या पावसात खूप अडथळे निर्माण होतील हा आपला अंदाज कायम आहे. आणि आपण बघतो 26 तारखेला पुन्हा एक नवीन चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे. आणि मी यापूर्वी सांगितलेलं आहे ऑक्टोबर हा तसा वादळी पावसाचा महिना आहे, त्यामुळे जरी हवामान खात्याकडून 19 तारखेपासून 25 तारखेपर्यंत परतीच्या पावसाचं लक्षण सांगितलं गेलं असलं तरी परतीचा पाऊस सुरू होईल, मात्र तो अतिशय धीम्या गतीने परतीचा प्रवास करेल. म्हणजे 22-26 या दरम्यान मात्र महाराष्ट्रात खूप पावसाची शक्यता आहे. मात्र साधारण 17-18-19 या मॉडेलने फारसं पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही. वातावरणात 20 तारखेपासून बदल होईल असा आपला अंदाज आहे. आपण बघतो विदर्भातून 20 तारखेला थोडं पावसाळी प्रमाण वाढू शकतं. 21 तारखेला विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात होईल. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह 21 तारखेलाच महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस सुरू होईल. ज्याही विभागात पाऊस कमी झाला आहे, ज्या विभागात स्थानिक स्वरूपाचे पाझर तलाव भरलेले नाहीत किंवा त्या ठिकाणी विहिरींना पाणी आलेलं नाही, त्या ठिकाणचा पावसाचा प्रश्न या काळात मिटून जाणार आहे. आपण 22 तारखेला बघतो उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ असं सर्वत्र पावसाळी वातावरण सुरू होणार आहे. दररोज दुपारनंतर पावसाचं प्रमाण वाढणं हे परतीच्या पावसाचं लक्षण आहे. 22 तारखेला वाऱ्यांची दिशा बदलणार आहे, त्यामुळे एकूणच पावसाचं प्रमाण वाढण्यास अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.
कारण हवामान समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. वातावरणात बदल 22 तारखेला होतो आहे. उत्तर भारतात WD आहे, उत्तरेकडून वारे सुरू होतात, त्यामुळे या सर्व वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रामध्ये काही विरळ स्वरूपात गारपिटीची शक्यता निर्माण होऊ शकते असा देखील अन्वयार्थ काढला जातो आहे. कारण आपण बघतोत की कमी दाब आणि WD असं एकत्रित मिश्रित वातावरण तयार होतं आहे. आपण 24-25 वातावरणात खूप बदल बघतोत. हे सर्वत्र गारपिटीचं वातावरण होणार नाही, हे अतिशय विरळ स्वरूपात एखाद दुसऱ्या ठिकाणी वातावरण तयार होईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.